महाराष्ट्र कैबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड ने संवाददाताओं से बात करते हुए राज ठाकरे पर निशाना साधा। उन्होंने कहा कि 3 तारीख को लाउड स्पीकर्स को हटाने की बात कही गई थी, जिसका कोई मतलब नहीं रहा। तो ऐसे विषय पर ज़्यादा ध्यान न देते हुए महंगाई और बेरोजगारी जैसे मुद्दों पर ध्यान देने की ज़रूरत है। औरंगजेब, भोंगा, ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे इथली वाढलेली किंमत डिझेलची, पेट्रोलची, गॅसची, बेकार झालेली आपली तरुण पोरं, बेरोजगारी रोजगार मिळत नाहीत तरुण पोरं, त्याच्यावरती बोलूया। 350 वर्ष जुना इतिहास पोखरून निष्कारण आगी लावण्याचं काम करू नका। तुमच्या भोंग्याचं राजकारण झालं, मला गौ अतिशय अभिमान आहे की महाराष्ट्र धर्म जागा झाला आणि त्यांनी हे ओळखलं की हे फक्त दंगली घडवण्यासाठी करतायत। 3 तारखेला काहीही झालं नाही, पण तुमच्या त्या एका कृत्यामुळे महाराष्ट्रातल्या हिंदू धर्माच्या तमाम काकडारत्या बंद झाल्या। रात्रीची होणारं कीर्तनं प्रवचनं बंद झाली, म्हणजे तुम्ही मारायला गेले कोण आणि मेले कोण याचा जरा विचार करा। पण मला अभिमान वाटतो या महाराष्ट्राच्या मातीचा, की या मातीमध्ये जो धर्म आहे तो जागा झाला आणि तो ह्यांच्या जाळ्यात फसला। सर एक शेवट।